पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. आता घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याजवळ कचरा उचलणाऱ्या काही तरुणांनी आपल्या साथीदाराला दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून मनोज उर्फ घंटी घंटेश्वर असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी भजन पोलंगा आणि सुनील नावाच्या 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप चौथ्या दिवशीही सुरू ठेवला, परंतु मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर सेंट्रल मार्टने रात्री 10 वाजता संप मागे घेतला. तसेच रात्रीच्या वेळी सर्व निवासी डॉक्टर आपल्या कामावर परतले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणूक मतदानाला मंगळवारी सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली. ग्रामीण भागात या निवडणुकीत बरेच मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्साही दिसून आले. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके, रस्ते, कलवट, घरे इत्यादींच्या नुकसानीसंदर्भात अहवाल तयार करून तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. येत्या 7 ऑक्टोबर पासून राज्यभरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या आधी सर्वत्र गरबा दांडियाच्या शिबिरांना सुरुवात होते, मात्र शासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांमुळे भक्तगणांच्या आनंदावर पाणी फेरलं गेलंय. काल अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. यात परिवर्तन व सहकार पॅनल होते. त्यातील परिवर्तन पॅनलचे उमेदवार राज्यमंत्री बच्चू कडू विजयी झाले. बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा 2 मतांनी पराभव केला. बच्चू कडू निवडून आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. वर्ध्यात 5 ऑक्टोबरला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी वर्धा पेट्रोल पंप हटाव कृती समिती व आंबेडकरी जनतेला भेट दिली व बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळून पेट्रोल पंप हटवण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे असा विश्वास आंबेडकरी जनतेला दिला. ऑफलाईन शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत असून 10वीचा अभ्यास ऑनलाईन होणे शक्य नव्हते अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थीही पूर्णपणे स्वतःची काळजी घेऊन अभ्यास करणार असल्याचे सांगत आहेत. सोबतच पालकांनी देखील ऑफलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. यश गजानराव ढबाले, मी रत्नेबाई विद्यालयामध्ये शिकतो. ही आता 10वीला. मला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये जास्त कळते, कारण ऑनलाईनमध्ये कधी नेटवर्क प्रॉब्लेम यायचा, त्यामुळे कधीकधी ते समजायचे नाही, आणि मॅथमध्ये खूप प्रॉब्लेम यायचा समजण्याचा, त्यामुळे मला ऑफलाईनमध्ये मॅथ किंवा सगळेच विषयात खूप छान वाटते. आता रेग्युलर मी दररोज मास्क यूज करीन, हात सॅनिटायझर करीन, आणि विद्यार्थ्यापासून 1 फूट लांब राहील. गेल्याबरोबर आंघोळ केली, कपडे धुवायला टाकले आणि नंतर घरी अंदर गेलो. चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गाय बैल या पशूंना लंपी स्किन व्हायरस सदृश आजारांची लागण झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या संदर्भात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर संजय गुजराती यांनी पशुपालकांनी घाबरून न जाता पशूची काळजी घ्यावी व गोठ्यात स्वच्छता ठेवावी असे सांगितले आहे. नमुने तपासणीसाठी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवलेले आहे. तर पशुपालक बंधूंनो, हा लंपी स्किन डिसीज हा आजार आपल्या तालुक्या आपल्या जळगाव जिल्ह्यातील 40 गाव, पाचोरा आणि बडगाव या ठिकाणी आजाराचं निदान झालेलं आहे आणि त्याच पद्धतीचे रुग्ण आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपण काही जनावरांचे बाधित गुरांचे नमुने आपण रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवलेले आहेत. ते म्हणजे पोकरार्थी येण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यातील जे 13 संस्था आहेत त्या संस्थातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व त्या कार्यक्षेत्रातील सर्व गोपालकांना आपण सावध केलेलं आहे. तर पशुपालक बंधूंनो, लंपी स्किन डिसीज हा आजार हा विषाणूजन्य आजार असून गोचिड, गोमाशा आणि डास, मच्छर, चिलटे यांच्या जनावरांना चावण्यामुळे हा आजार होऊ शकतो.
जालना नगर परिषदेने रस्त्यावरील खड्डे बुजवले आहे, पण पावसामुळे खड्डे जैसे थे झाल्याने जालन्यातील लेकींनी माहेरी येऊन स्वतःच खर्च करून हे खड्डे बुजवून आंदोलन केले। सिमेंटच्या रस्त्यांवर सिमेंट लावून हे आंदोलन करण्यात आलं असून लोकांना खड्ड्यामुळे होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत जालना नगर परिषदेचा निषेध नोंदवला। हम लोग हमेशा जालना आते, सबसे सुनते बैक में प्रॉब्लम हो रही, ये तकलीफ हो रही, वो तकलीफ हो रही, और हमारी भाइयों की तकलीफ हमको देखे नहीं जा रही थी, क्योंकि जालना हम लोग ससुराल वालों के साथ भी आते तो यही हमारे को सुनने को मिलता है, ये जालना है कि खड्डों का गांव है। और इसी चीज़ को मन में रख के जब मैंने जलगांव में ये प्रोजेक्ट किया, 200 रुपये एक गली से जमा किए और वो प्रोजेक्ट को इतना सराहाया गया और वहाँ की म्यूनसिपालिटी जागी होकर खड्डे बुझाना शुरू कर दी, यही सोचकर हमने जालना की सारी बेटियों ने 200-200 रुपये व्हाट्सएप पे ग्रुप बना के जमा किए। आज यहाँ के हम लोग यहाँ शिवाजी पुतला के पास के गड्ढे बुझा रहे हैं, यहाँ से राम मंदिर के पास जाएंगे वहाँ के भी गड्ढे बुझाएंगे। हम लोगों की ये छोटी सी कोशिश है एक चिंगारी के रूप में कि एक जगह सब इकट्ठा हुए तो छोटे से छोटे क्या और बड़े से बड़े क्या, हम हर कार्य कर सकते हैं। इसी सोच के साथ में हम ये गड्ढे बुझाने का कार्य यहाँ शुरू किया है। हम सब बेटियों ने 200-200 रुपये जमा किए, यहाँ पर अभी आज गड्ढे बुझाए जा रहे हैं। उम्मीद है बहुत जल्दी ही जालना के रास्ते सुधर जाएंगे और इसी कोशिश के साथ हम ये कार्य कर रहे हैं। धन्यवाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल असूनही कुठली कारवाई होत नसल्यामुळे तारामती साळुंके पतीला न्याय मिळावा म्हणून 2 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसल्या होत्या, मात्र त्यांच्या उपोषणाची प्रशासन दाखल घेत नसल्यानं बघून त्यांनी थेट झाडावर चढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले। बीड शहरात पावसाने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून हेच रस्ते अपघाताचे कारण बनले आहेत। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा महिला कार्यकर्त्यांनी धुले सोळापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा करवा चौथ आंदोलन करून नगर परिषदेविरोधात घोषणाबाजी केली। बीड शहरामध्ये जे खड्डे झालेले आहेत, नगरपालिकेचे पूर्णतः याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे। वास्तविक पाहता ज्यावेळेस पालकमंत्री पंकजताई मुंडे होत्या त्यावेळेस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला होता, त्याचबरोबर आज खासदार प्रीतमताई मुंडे आहेत त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निधी आणलेला असताना सुद्धा काका आणि पुतण्या यांच्या वादामध्ये पूर्ण बीड शहराकडं ह्या नगर अध्यक्षांचं आणि त्यांच्या नगरसेवकांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। हा इथं आम्हाला जो आज करवा चौथच्या माध्यमातून जे आम्ही आंदोलन केले ते यासाठी केलेले आहे की चाळणी चाळणीच्या खड्डे खड्ड्यातून पाहून किती खड्डे झालेत हे दाखवायची वेळ आलेली आहे, तरी ह्या नगरपालिकेला त्याची जाग येईना झालेली आहे। रोज आमचा नवरा सुरक्षित घरी येतो का नाही याची आम्हाला भीती वाटायली आहे, म्हणून आम्ही आज आमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं या नगरपालिकेच्या माध्यमातून आमचा नवरा लंगडा पांगळा होऊ नये म्हणून आम्ही अशा प्रकारचं करवा चौथचं सौभाग्य मागावं म्हणून आम्ही हे नगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे। या नगरपालिकेचा जाहीर निषेध आहे। आज जर या खड्ड्याच्या संदर्भामध्ये जर नगरपालिकेने विचार केला नाही तर यानंतर आम्ही आमच्या दोन्ही पंकजताई आणि प्रीतमताई तरच आताच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन जास्तीत जास्त कसं करता येईल याचा अधिकाधिक विचार करू। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी 7 वर्षीय आरव केशरी या मुलाचं 2 दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं, मात्र परिसरात हळद कुंकू लावलेला आरवचा मृतदेह आढळताच आरवचा नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ माजली असून अनिस कडून या घटनेचा निषेध करण्यात आला। एरवी कसं असतं मी 3 चेस्ट मधून मी सुटतो,
सकाळपासून 3 वाजेपर्यंत तुम्ही माझ्या पिशा जायचा आणि तर मम्मी पैसे किंवा माझ्या पिशा जायचं कायम 3 वाजता मग 3 वाजता मी मग सोडल्या आणि तो खायच्या घरात गेला ते अजून खालच्या घरात आहे तिथनं गेला आणि बरोबर मी 6:30 आलो का नाही की 6 वाजता ती माझी वाटेत बसायला असायला मग त्या दिवशी 6:30 थांबलाच नाही त्या चौकात म्हणजे मला मी लांब दिन दिसलो का नाही तर माझ्याकडे पळत यायचा मोबाईल एक हातात घ्यायचा आणि एकात मज घेऊन यायचा वर त्या दिवशी आलाच नाही आला नाही मग नुसतं मी घरापाशी गेलो मशी तिथं गोट्या सोडल्या होता आणि त्याच्या मम्मी साधनाला म्हणलं साधना उघड आहे तर म्हणजे बाहेर खेळत असेल की मी कुठं बघितलंय तेव्हा म्हणली पहिल्यांदा तरी पुरोगामी समजल्या जाणाऱ्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अंधश्रद्धा सारखे हे प्रकार नरबळीचे घडतात हीच खूप विकृती आणि निषेध करण्यासारखी घटना आहे. आपण आज आधुनिक युगामध्ये वावरतो आणि मध्ययुगीन युगासारखी कामं करून नरबळीचे प्रकार देतो तर ही खूप घटना निंदनीय असं मला वाटतं आणि शाहूवाडीतील कापशीमध्ये जी ही घटना घडलेली आहे तर मला असं वाटतं की नरबळीचा हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो जादू टोना विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये हा बसणारा आहे आणि हा कायदा अस्तित्वात असूनही ह्यासारख्या घटना घडतात म्हणजे ही लाजीरवाणी घटना आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण सापडतं तर निरागर जी लहान मुलं असतात तर ती ह्याच्यामध्ये ह्या विकृत माणसांच्या ह्या करणीला बळी पडतात आणि अशांचे जीव जातात. आता आपण ह्या प्रकरणामध्ये बघितलं आहात की मुलग्याचा जो गळा आहे तो तापण्यात आलेला आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या गावातून एक लहान मुलगा बेपत्ता झाला असं आम्हाला व्हॉट्सअपवर समजलं सुरू झाला. मग आम्ही त्यांच्या स्वतःच चालू केली. आमच्या गावाला जवळजवळ पूर्ण गावाला वेढा असा कड्याच आहे. मग लहान मुलं खेळता खेळता हरवतात पडतात म्हणून आम्ही सगळी शोधाशोध घेतली. गावची नागरिक सगळी होती, पोलीस बाटली होती, पंचवाडी त्यांची भाव किती सगळी लोक होती. तर बऱ्याच वेळा म्हणजे आम्हाला कुठेही जाणलं नाही अशी संख्येला वाव सुद्धा राहिला नाही. मग गावातले म्हणजे बेळगाववाले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की मी त्या लहान पोरात आता बघितलं होतं. त्या दिवशी आमचा तपास झाला. मग शेवाडी पोलीस असतील, कोल्हापूर पोलीस SP साहेब आले होते. त्यानंतर आज सकाळी जी घटना आज सकाळी म्हणजे प्रेत बॉडी जी गावली ती गावचे मेन स्ट्रीटपासून 1-20 फूट अंतरांचं गाव आहे. घर जुनं घर आहे. त्यांच्या दारात आणून टाकले. मग त्याच्या अंगावरती गोलाल आहे, अंगावरती कुंकू आहे, साईडवरती आहे. आणि शक्यतो आम्हाला जरा देवीकसुद्धा वाटते शंकेला गावावर चर्चा चालली की बाबा हे असं कारण आज अमावस्या आहे त्या दिवशीसुद्धा चाललं आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई केली जात आहे त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले असून जलद गतीने कर्ज प्रस्ताव निकाली काढावेत या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राकडे जवळपास 6 महिने झाला आज शेतकऱ्यांनी कर्ज मागणीसाठी अर्ज दाखल केले होते पण बँक ऑफ महाराष्ट्राने अद्याप एकही कर्जाची फाईल निकाली काढली नाही म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जवळपास 2 महिने झालं आंदोलन सातत्याने बँक प्रशासनाला आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. आणि पहिल्या आंदोलना म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून या आंदोलनाला माघार घ्यायला लावलं होतं आणि या आंदोलनामध्ये 1 महिन्याच्या आत बँक प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही फाईल निकाली काढू पण तरी पण फाईल निकाल न निघाल्याने दुसऱ्यांदा आम्ही हत्या रुक्षील उपोषणाचं 4 दिवस उपोषणाला बसल्यानंतर बँक प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही फाईल तात्काळ निकाली काढू म्हणून तरी पण फाईल निकाल निघाले नाहीत. आता तिसऱ्यांदा उपोषणाला बसलो अद्यापही बँक प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी दुसरा दिवस कुठलाही कर्मचारी आलेला नाही, प्रशासन कुठला आलेला नाही आहे. आम्ही आज सांगू इच्छितो कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास तहसील प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल संपूर्ण जबाबदारी ह्यांची राहील व शेतकऱ्याला तात्काळ पीक कर्ज द्या आणि आमची मागणी की बँक प्रशासनावर गुन्हा दाखल करावा. राज्य शासनाच्या आदेशानुसार तब्बल 30 महिने बंद असलेल्या 5वी ते 8वी वर्गाच्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून 952 पैकी 915 शाळांची घंटा वाजली आहे. केवळ 37 शाळा भरल्या नाहीत तर 36,432 विद्यार्थी शाळेत दाखल झाले. 5,094 शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली अशी माहिती शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी दिली. मुश्ताक मोहम्मद शेख, शिक्षण अधिकारी माध्यमिक तसेच प्राथमिक विभागाचा पदभार देखील माझ्याकडेच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल शासन आदेशाप्रमाणे कोरोनाचे सर्व नियम पाळून
आपल्याकडे प्राथमिकच्या 686 पैकी 659 शाळा सुरू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिकच्या 268 पैकी 258 शाळा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. काल पहिला दिवस होता शाळेचा. सर्व शाळांमध्ये शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थी पालक यांचा प्रतिसाद अत्यंत चांगला मिळालेला आपल्याला दिसून येतो. प्राथमिकचे एकूण 12,359 विद्यार्थ्यांपैकी 8,609 विद्यार्थी काल उपस्थित होते. तसेच माध्यमिकच्या 44,778 विद्यार्थ्यांपैकी 27,819 विद्यार्थी काल उपस्थित होते. काल पहिल्या दिवशी 27 प्राथमिक शाळा आणि 10 माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी आले नाहीत, म्हणजे त्या अर्थाने त्या शाळा बंद होत्या. सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना या शाळा आज सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आज यावरून शाळा सुरू होतील अशी अपेक्षा आहे. आणि आज आम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक देखील ठेवलेली आहे. काही शाळांमध्ये काही शाळा सुरू करण्यासंदर्भात अडचण असतील तर ते आम्ही आज उद्या 2 दिवसात त्याचं देखील निराकरण करणार आहोत. सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवावं आणि ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांचं सुरू झालेलं आहे, त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. गेल्या 1 महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील बरीच पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत मदत जाहीर केली नाही, म्हणून या रस्ता रोको आंदोलनाद्वारे पाथर्डी शेवगा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हेक्टरी 50,000 रुपये देण्याची अशी मागणी करण्यात आली आहे. हे पहा, प्रशासनाकडे आज आम्ही एवढा मोठा रस्ता रोको आंदोलन केलं. हजारो लोक या आंदोलनामध्ये जमलेले आहेत. आम्ही येळी फाट्यावर आज रस्ता रोको आंदोलन केलंय. आमचं एकच म्हणणं आहे की शासनानं 65 मिलीमीटर पाऊस असेल तरच नुकसान भरपाई देत आहे. हा जो निकष लावला आहे या निकषापेक्षा झिमझिम म्हणा, मोठ्या स्वरूपात म्हणा, छोट्या स्वरूपामध्ये सलग 15 दिवस पाऊस पडलेला आहे. याच्यामुळं एकाही पिकाचं मूळ राहिलेलं नाही. मुळं सगळी सडलेली आहेत, कापसाच्या दोड्या सडलेल्या आहेत. म्हणून या परिसरामध्ये सरसकट पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई 100% सरसकट मिळावी. या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याला शासनाने योग्य न्याय द्यावा यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवल्या जातात. आंदोलकांच्या भावना अतिशय स्वरूपाच्या आहेत आणि जे काही आहे शासकीय निर्णयानुसार प्रत्येक पंचनामे वगैरे असतील ते याची आम्ही दक्षता घेऊ. लखीमपूर गावात झालेल्या हिंसाचारानंतर प्रियंका गांधी तेथील कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी योगी सरकारचा जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी श्रीमती प्रियंका गांधीजी यांना योगी सरकारने जी अटक केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमचे प्रदेश पदाधिकारी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज एक धरणे आंदोलन इथे केलेलं आहे. आणि आम्ही आज हा एक निर्वाणीचा इशारा देतो या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला की तुम्ही जर प्रियंका गांधींना सोडलं नाही तर देशभरामध्ये अशा प्रकारची धरणे आंदोलनं होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्व जनआंदोलनांना सामोरं जावं लागेल. कारण की प्रियंका गांधी ह्या स्वतःसाठी तिथे गेल्या नाही, ते या फक्त गेल्या किसानांचे ज्या हत्या झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या मुलाकडून अशा प्रकारची जी गाडी त्यांच्या अंगावर टाकून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात प्रियंका गांधी त्या लोकांना त्या कुटुंबांना भेटण्यासाठी जात होत्या. आणि अशा या योगी सरकारने तिथे एक तानाशाही लावलेली आहे आणि या तानाशाहीच्या विरोधात पूर्ण काँग्रेसजन पूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारची आंदोलनं करतील आणि या भारतीय जनता पक्षाच्या शाह आणि तानाशाह त्याच्यासोबत योगीच्या सरकारला खाली खेचून त्यांना तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा आज निर्वाणीचा इशारा आम्ही इथे देतो. गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्या धरती देवरे या धुळ्यातील लाखमणी गटातून उमेदवारी करत आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या मीनाताई देवरे यांचं कडवं आव्हान असून संपूर्ण धुळे शहराचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
आमच्या लांबकानी गटामध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळासुद्धा राहून आम्ही 2.25 कोटीचं काम या गावा गटामध्ये केलं आहे। तर मला निश्चित खात्री आहे की लोकांना हे कळेल की जेव्हा कोरोना काळात लोकांनीच काम आम्हीच केलं आहे तर बीजेपीचंच निवडणूक होणार आहे। आता OBCच्या आरक्षणमध्ये ओपन केलं आहे पण उभे OBCच आहे म्हणून त्याच्यात काही बदल होणार नाही, परंतु लोकांचं जे गैरसमज झाला आहे ते यावेळेस जे लोकांना आम्ही जे भुगतलं आहे त्या या पुढच्या टायमाला कोणी या नको यायला पाहिजे ही सांगतो इच्छिते। येवला शहरात अविनाश पाटील या शेतकऱ्याने शेवग्याला भाव मिळत असल्याने संतप्त होत 100 शेवग्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालवत संपूर्ण शेवग्याची बागच तोडून टाकली। मोठ्या कष्टाने सेंद्रिय पद्धतीने या शेतकऱ्याने शेवगा पीक घेत झाडे मोठी केली होती, मात्र शेवग्याची बाग तोडण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली। गेल्या 4 वर्षापासून माझा हा शेवग्याचा बाग उभा आहे। याचं उत्पन्न मध्यम पद्धतीने मला मिळत गेलं पण खर्च काही फिटत नव्हता। यावर्षी असं झालं की शेवग्याला बहार येतो, गळून जातो आणि शेंगा झाडावरच अचानक पक्व होऊन त्याचा कलर बदलून तो तपकिरी होतो। तपकिरी आणि पोचट असल्यामुळं त्याला कोणताही भाव मिळत नाही। ज्या झाडाला 100-200 शेंगा येतात त्या झाडाला अक्षरशः 2-5 शेंगा येतात। त्याच्यामुळं काय होतं, कोणताही खर्च फिटत नाही। याच्यातलं आंतरमशागतीचं काम असू किंवा छाटणीचं असू याचा खर्च मला खूप होतो। सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने जरी मी हा पिकवत असलो परंतु मार्केटमध्ये गिराईकाला काहीही घेणं नाही। गिराईकाला जे स्वस्त असेल ते घेतो, त्याच्यामुळं त्या तुलनेतसुद्धा मला भाव मिळत नाही। जे काही शेवग्याचे गुणधर्म सांगितले जातात ते सगळे पुस्तकात मोठमोठ्या सक्सेस स्टोऱ्या शेवग्याच्या दाखवल्या जातात पण प्रत्यक्ष केल्यावर तसं काहीही दिसून येत नाही। एखाद्यालाच भाव साधला जातो, मात्र आता कोणताही भाव नसल्यामुळं हा शेवगा बागावर मी कुऱ्हाड चालवतो आहे आणि ही जागा मोकळी झाल्यावर मी याच्यामध्ये भाजीपाला रेग्युलर 4-5 प्रकारचे वाण घेऊन ज्याला मार्केट मिळेल ते आपल्या नशिबाने या पद्धतीने निर्णय घेतला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने नवरात्र उत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीत मंडप परवानगी निःशुल्क दिली असून गरबा व दांडिया यांना मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं। शासनाने नुकतंच नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्याप्रमाणे यावर्षी देखील कोविडचा प्रादुर्भाव पाहता नवरात्र उत्सव हा साधेपणाने साजरा करायचा आहे। सार्वजनिक नवरात्रोत्सवाची जी मूर्ती असणार आहे ती 4 फुटापेक्षा जास्त उंच असू नये आणि घरगुतीसाठी 2 फुटाचे मर्यादा टाकलेली आहे। त्याचप्रमाणे गरबा किंवा इतर जे कार्यक्रम होतात ते करू नये असं शासनाचे निर्देश आहे। विसर्जनसुद्धा मिरवणुका काढू नये आणि साधेपणाने हा उत्सव साजरा करावा। यावर्षी कोविडचा एकंदर पार्श्वभूमी पाहता नवरात्रोत्सवाचे जे मंडप असतील त्यांना कोणतेही शुल्क न आकारण्याचा आम्ही महापालिकेने निर्णय घेतलेला आहे। ते विनाशुल्क त्यांना परवानगी देता येईल, फक्त त्यांना फायर एनओसी आणि वाहतुकीच्या डिपार्टमेंटची एनओसी ही आवश्यक राहील। तर महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इतकंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत राहा बीकेबी न्यूज, नमस्कार।